झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज। बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। मशी पाण्याबाहेर हकलताना 3 मायलिकींना गमवावा लागलाय जीव, अतिशय दुःखद घटना। अमरावतीत राणा दंपत्याच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी, आज जमानत होणार अशी कार्यकर्त्यांना होती आशा। मशिदीवरील भोंगे खाली उतरवू देणार नाही, रिपाईंचे भीमसैनिक संरक्षण देणार आहेत असं राजेंद्र गवई म्हटलेले आहेत। राणा दाम्पत्यावरती आणखीन एक संकट, दारावरती महानगरपालिकेनं अवैध बांधकामांची पाठवली नोटीस। रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संस्था येणार पुढे। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। आणि अतिशय दुःखद बातमी येते, मशीला पाण्याबाहेर हकलताना 3 मायलेकींना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अतिशय दुःखद बातमी आपण बघतोय। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा या गावातील ही घटना आहे। दरम्यान जीव गमवणाऱ्या व्यक्ती पुढील आहेत। सौ सरिता घोगरे वयवर्ष 40 ही आई, तर मोठी मुलगी वैशाली घोगरे वयवर्ष 15 आणि अंजली घोगरे वयवर्ष 13 अशा आपल्या मशी शोधण्यासाठी जात असताना या तिघ्याही मायलेकींचा पाण्यात बुडून जीव गेलेला आहे। दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तीनही मायलेकींना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यांच्या जाण्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। धनराज सपकाळ, झूम ऑन न्यूज, अकोला। आणि अतिशय महत्वाची बातमी, अमरावतीत राणा दाम्पत्याच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली। राणा दाम्पत्याची आज जमानत होणार ही कार्यकर्त्यांना आशा होती। गेल्या 9 दिवसांपासून राणा दाम्पत्य कारागृहातच आहेत। राणा यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या टीव्हीवरती, आणि टीव्हीसमोर येताच अशातच न्यायालयानं निकाल हा 4 तारखेला लागणार आहे अशी माहिती दिल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूसुद्धा दिसून आलेले आहेत। आणि वृद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, राज्यात कोणत्याही मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही। काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केल्यास आपण तो हाणून पाडू असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई गट अध्यक्ष सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलेला आहे। मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक तो हाणून पाडतील असंही ते म्हणतायत। अल्पसंख्याक बांधवांना शांतता राखण्यासाठी भीमसैनिक मदत करतील असंही ते म्हणालेले आहेत। सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राजेंद्र गवई यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। राजेंद्र गवई बोलतायत, पाहूयात ते नेमके काय म्हणतायत। आज राज्यात जे चाललं आहे ते अतिशय चुकीचं आहे। 25 एप्रिलला गृह विभागाने एक बैठक बोलावली, सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्याच्यामध्ये स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते, अजितदादा पवार होते, आदित्य ठाकरे होते, मनसेचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर, नितीन प्रभुदेसाई हे होते, माझ्या समेत अन्य इत्यादी नेते होते। मी तिथे भूमिका मांडली की जे काही राज ठाकरे साहेब करत आहेत ते चुकीचे आहे, परंतु तरीसुद्धा त्या प्रतिनिधींनी ठाम निर्धार दाखवला की आम्ही भोंगे काढणारच। कालच्या औरंगाबादच्या सभेमध्ये सुद्धा राज ठाकरेने तो निर्धार दाखवला आहे, अतिशय चुकीचा आहे। असं जर होत असेल, जर कोणी समाजकंटक मस्जिदेवरती भोंगे काढत असतील तर त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते विरोध करतील, त्याला संरक्षण देतील। आणि केवळ मस्जिदेलाच नाही, आम्ही सर्व धर्म समभाव आहे, मस्जिदीला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संरक्षण देतील, मंदिराला देतील, आमच्या बुद्धविहाराला देतील। आम्हाला सर्व धर्म समभाव करायचा आहे। मला एक गोष्ट इथे सांगायची आहे राज ठाकरे साहेबांना की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा एवढे कट्टर नव्हते, ते सुद्धा मार्ग काढायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठाचा जो प्रश्न चिघडला होता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब रासू गवई, शरद पवार एकत्रित बसले
आणि मार्ग काढला, अशा प्रकारचे मार्ग काढले पाहिजे, अशा प्रकारचे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मार्ग काढला पाहिजे, ज्या आपल्या काकांचा त्यांनी अनुसरण केलं पाहिजे। या महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे आणि या जिल्ह्याची तर संस्कृती अधिक चांगली आहे। मी एकदा ऐकलं की पंजाबराव देशमुख प्रचारावरून निघाले होते आणि रस्त्यात त्यांना एका त्यांच्या विरोधी उमेदवाराची गाडी पडलेली दिसली। त्यांनी त्या उमेदवाराला गाडीत बसवलं, त्याच्या घरी सोडलं आणि नंतर आपल्या घरी गेली। ही संस्कृती आमच्या जिल्ह्याची आहे, ही संस्कृती महाराष्ट्राची आहे, ही संस्कृती आपल्याला टिकवायची आहे। आणि पुढची ही ब्रेकिंग बातमी आहे, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे गेल्या 9 दिवसांपासून तुरुंगात आहेत। तर अशावेळी घरी कोणी नसताना मुंबईतल्या घराच्या दारावरती महानगरपालिकेनं अवैध बांधकामाची नोटीस लगावली आहे। एकीकडे हनुमान चालीसा पठण करण्याकरता मातोश्रीवरती अशा मधल्या देशद्रोहांचा गुन्ह्याखालील तुरुंगांमध्ये असताना राणा दाम्पत्यावरती दुसरे संकट सुद्धा कोसळलेलं आहे। तर आता आणखीन किती संकट झेलावे लागतील हनुमान चालीसेच्या पठण मागे, अशी चिंता आता स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि उद्धव उगले, झुमॉन न्यूज, अमरावती। जिंतूर तालुक्यात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली शासनाच्या वतीनं जिंतूर ते ऑटर फाटा या महामार्गावरील झाडांची कत्तल करण्यात येत आहे। यामध्ये हजारो झाडं तोडली जातील। दरम्यान रस्त्याच्या दुर्धपा असलेल्या या महाकाय झाडे वाचवण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी संस्था पुढे आलेल्या आहेत। झाडे न तोडताही कसे वाचवता येतील व रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम कसे मार्गी लागेल याबाबत विचारमंथन सुरू आहे। याबाबत चारठाणी येथे वडाच्या झाडाखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती। याकरता चारठाणा येथील मॉर्निंग ग्रुप, झाड फाउंडेशन, जागरूक नागरिक मंच, BS4 संघटना, अर्थ साक्षर फाउंडेशन, प्रेस क्लब जिंतूर यांच्यासह सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। बळीराज भराडे, झुमॉन न्यूज, जिंतूर। रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या अनुषंगानं मंचर शहरात मंचर पोलीस स्टेशनच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलेलं आहे। सदर पथसंचलन मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेलं आहे। दरम्यान या पथसंचलनामध्ये 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक, 22 पोलीस अमलदार, SRPF ग्रुप 10 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 28 पोलीस अमलदार, त्याचबरोबर 36 होमगार्ड यांनी सहभाग घेऊन मंचर शहरामध्ये पथसंचलन केलेलं आहे। प्रतिनिधी विलास भोग, झुमॉन न्यूज, आंबेगाव। सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे भोंगे बंद व्हावेत, शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळाव्यात म्हणून 4 मे रोजी मुंबईमध्ये मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर शेतकरी विनायकराव पाटील शेतकऱ्यांच्या वेदनांची महाआरती करणार आहेत। विचारा ना प्रश्न, तर विचारा। हे राजकारणाच्या विरोधात नाही, व्यक्तीच्या विरोधात नाही, कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, कोण्या जातीच्या विरोधात नाही। हे आहे सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीच्या विरोधात आहे की ती परिस्थिती तुम्ही सुधारा। सगळेजण आपसात भांडायला लागले आहेत आणि त्याच्यामध्ये राज्यात पॉलिटिकल गँगवार चालू आहे असं सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे। लोक परेशान आहेत। शेतकरी, ऊसाचा प्रश्न गंभीर आहे, विजेचा प्रश्न गंभीर आहे, पाणी मिळत नाही, वीज चालत नाही, ऊसाचा प्रश्न, ऊसाचे बिलं लवकर मिळत, असे अनेक प्रश्न आहेत। जे प्रश्न गेले 6 महिन्यापासून आम्ही सरकारला सांगतो आहे, पण सरकार काय, ED, CBI, भ्रष्टाचार, जातीवाद, एकमेकाची भांडणं, याच्यात गुंग असल्यामुळं कुणाचंही, कुठल्याही विरोधी पक्ष असो आणि सरकार असो, कुणाचंही शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष नाही। म्हणून शेतकऱ्याच्या वेदना सरकारला कळाव्यात, झोपलेलं सरकार जागी व्हावे, शेतकऱ्याच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर 4 तारखेला आम्ही शेतकऱ्याच्या वेदनाची आरती करणार। कुणाच्या विरोधात नाही, कुणाच्या बाजूने नाही, आमच्या वेदना सगळ्याला कळाव्या, हा त्याचा आता उद्देश आहे। थँक्यू। 100-101 लोक असतील कमीत कमी उपस्थित। सगळ्या संघटनाचा 99% संघटनाचा पाठिंबा, सगळ्यांना मी पाठवलेला आहे। ह्याच्यात या मागण्याच्या विरोधात एकही संघटना नाही आहे। ज्या संघटना शेतकऱ्यासाठी काम करतात त्या, आता ज्या
भाजप प्रणित असतील किंवा आणि कोणी त्यांचं वेगळं असेल समजा, पण राजू शेट्टी सरकार वगैरे ज्या संघटना आहेत समजा मोठ्या, त्या सगळ्या आपल्या सोबत आहेत. कारण आम्ही मिळून काम करतो सगळे, कारण मी सगळ्यांना समन्वय करून एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. दॅट इज माय ड्युटी. आणि बातमी राज्याच्या राजकारणातील आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष आता सर्व परिचित झालेला आहे. हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला असून आमदार रोहित पवार यांचे वडील बारामती कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातून पुरस्कार घेण्यास नकार दिलेला आहे. पाहुयात राजेंद्र पवार नेमके काय म्हणतात. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने हा दिलेला आहे आणि हा आज जो कार्यक्रम आहे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आपले महाराष्ट्र राज्यपाल जे आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे. परंतु ज्या नावाने हा महान व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे त्या व्यक्तीने भारतातल्या शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रिमंडळात प्रचंड कार्य केलेलं आहे अशा व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे. यानंतर जे आपलं आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत की त्यांनी मोगलांचा एवढा प्रचंड आक्रमण असताना सुद्धा शेतकऱ्यांकडे अतिशय बारीक त्यांचं लक्ष होतं. त्यांच्या आज्ञापत्रावरून आपल्याला समजतंय की भाजीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावू नका, उभ्या पिकात घोडी घालू नका, तुम्हाला जर स्वराज्यासाठी डोलकाट्या हव्या असतील तर त्यासुद्धा त्याला राजी करून तुम्ही घ्या, इतका बारीक विचार करणारा हा राजा असा असताना सुद्धा या महाराष्ट्राचा आणि या राजाचा इतिहास न समजून घेता वादग्रस्त विधानं करून जिथं या राज्याला शांतता पाहिजे ती न ठेवता कारण नसताना शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीकडून हा पुरस्कार घेण्याऐवजी मला असं वाटतं याचबरोबर अजून जे आपल्या शिक्षणाच्या दृष्टीने ज्यांनी आपल्याला सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडं उघडी केली आणि ज्यांनी 1870च्या दरम्यान शेतकऱ्यांचा आसूड ज्यांनी लिहिला आणि त्यात शेतकऱ्यांनी कसं राहिलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, पाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा विस्तृत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ह्या अशा ह्या आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासावर कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात अशा व्यक्तीच्या अशा या महान व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा मला असं वाटतं की हा पुरस्कार ज्या महाराष्ट्र राज्याने दिला आहे कृषी विभागाने त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार स्वीकारणं मला अभिमानाचं वाटेल. भाजपचा भोप्या बोंबलत आहे त्याला बोंबलू द्यात असे विधान शब्बीर विद्रोही यांनी नागपुरात केलेलं आहे. पाहुयात ते नेमके काय म्हणतात. और साथ में ये कहें क्या कहेंगे, वो जो कहना चाहें वो कहें, मुंह उनका है, कान हमारे हैं, हम सुन लेंगे. और हमको मालूम है कि पॉकेट मार उसी का पीछा करता है जिसके पॉकेट में रकम होता है. जनता पवार साहब के साथ है तो वो किसके खिलाफ बोलेगा, पवार साहब के खिलाफ बोलेगा. और चूंकि वो भाजपा का भोपा है तो आज भाजपा के सपने को महाराष्ट्र में साकार न होने देने वाले इस व्यक्ति का नाम शरद चंद्र जी पवार है जो कि उनकी सरकार को असफल कर दिए. तो अब सबके क्रोध किस पर है, जिसकी कुर्सी गई उसका क्रोध भी पवार साहब पर है और जिसको नहीं मिली उसके क्रोध जो है पवार साहब पर है. और उनको उसके अलावा एक और बात होता है सामाजिकता में, ठाकुर साहब आप इसको गौर कीजिएगा, बड़ों से टकराओ ताकि हम गिर भी जाएं तो बड़े से टकराए थे. इसलिए ये बड़ों पर उंगली उठाते हैं कि बड़ों के साथ हम भी बड़े हो जाएंगे. लेकिन आपको पता है कि बड़ा विचार बनाता है, संस्कार बनाता है, व्यवहार बनाता है, बड़ा भीड़ नहीं बनाता है. भीड़ में तो तरह तरह के लोग होते हैं भाई. व्यक्तित्व का निखार जो है आदमी के व्यवहार से, संस्कार से, विचार से होता है. और राज ठाकरे जी ऐसा है कि इस वक्त किसी और के भोपा बन करके चल रहे हैं और ये भोंगा के झगड़े को उठा के चल रहे हैं
और भोंगा के बारे में आपको पता है कि सुप्रीम कोर्ट का एक आदेश है, और आदेश है कि 6 बजे सुबह से लेकर रात के 10 बजे तक इतने DCM में बजना चाहिए, भोंगा उतारने का कहीं आदेश नहीं है। बजना चाहिए तो इस वैल्यू में बजना चाहिए, उसका एक मापदंड तय है। अब रह गया ये कि अगर इनको बोलना ही है तो बोलते कि जितने लाउड स्पीकर जहाँ भी हैं, मंदिर मस्जिद गिरजा गुरुद्वारे जिस जगह पर भी हैं, सब उतार दिए जाएं। ये मुस्लिम को इसलिए टारगेट कर रहे हैं कि इनको आने वाले चुनाव में वोट दिखाई दे रहा है, और भारत की राजनीति मुसलमानों के इर्द गिर्द चल रही है, मुसलमानों के विरोध में सरकार बन रही है और मुसलमानों के खिलाफ भी गोदी मीडिया की आवाज़ चल रही है। तो जब जो चीज़ें जो है, एक बात आप बता दूं, जो चीज़ किसी चीज़ के लिए आकर्षित होने लगती है तो लोग उसी पर हमला करते हैं। तो अब हिंदू वोटों को ऑर्गेनाइज करना, जबकि उन्हें ये पता नहीं है कि इस देश के आज भी बहुसंख्यक हिंदू भाई हमारे जो हैं वो इन चीज़ों को पसंद नहीं करते। लेकिन बेरोजगारी इतनी बढ़ गई है, बेकारी इतनी बढ़ गई है, नौजवान के पास काम नहीं है, तो वो 3 घंटे का मनोरंजन करने के लिए ऐसे नेताओं के मीटिंग में भीड़ में चले जाते हैं सुनने को, जो मिक्री करते हैं, नकल उतारते हैं, उटपटांग गुलते हैं, ताकि चलो घर बैठे रहेंगे, कम से कम उसको सुनेंगे, मनोरंजन करके चले आएंगे। वो भीड़ इस बात का, बेरोजगारी बेकारी की गवाही दे रही थी, वो उनके समर्थक की भीड़ नहीं थी, समय काटने वालों की भीड़ थी। और मेरा अपना मानना है कि बाल ठाकरे की बातों को, राज ठाकरे की बातों को, आदरणीय बाल ठाकरे जी तो आज है नहीं, राज ठाकरे की बातों को इतना विशेष ध्यान देना बहुत ज़रूरी नहीं है। 4 तारीख का अल्टीमेटम दिया है, कुछ नहीं होगा, महाराष्ट्र की हमारी पुलिस व्यवस्था, और हम लोग खुद इतने सजग हैं कि हम वो गाली भी देंगे तो हम जवाब नहीं देंगे, पुलिस खुद व्यवस्था कर लेगी, क्योंकि उनका पता है कि गाली देते हैं, हम बाहर आते हैं, वो घर में भाग जाते हैं और हमारे लोग गिरफ्तार होते हैं। तो हम भी सतर्कता के अनुकूल काम करेंगे, संविधान के धाराओं को, कानून को अपने हाथ में नहीं लेंगे, कानून अपना काम करेगा, शांति व्यवस्था महाराष्ट्र में स्थापित रहे। आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या उपस्थितीत उमा प्रकल्पातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। मुक्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प बुडीत क्षेत्रातील साचलेला गाळ, शेतकऱ्यांना गाळ वाहतूक करण्यासाठी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी पाठपुरावा केला होता। मुक्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्प बुडीत क्षेत्रातील साचलेला गाळ शेतकऱ्यांना वाहतूक करण्यासाठी आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला येथे नुकतीच बैठक संपन्न झाली होती। त्यावेळी मुक्तिजापूर बारशी टाकळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या विभागातील गाळ वाहतूक करण्यासाठी हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी पाठपुरावा देखील केला होता। धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला। आणि बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। म्हशी पाण्याबाहेर हकलताना 3 मायलिकींना गमवावा लागलाय जीव, अतिशय दुःखद घटना। अमरावतीत राणा दंपत्याच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी, आज जमानत होणार अशी कार्यकर्त्यांना होती आशा। मशिदीवरील भोंगेखाली उतरवू देणार नाही, रिपाईंचे भीमसैनिक संरक्षण देणार आहेत असं राजेंद्र गवई म्हटलेले आहेत। राणा दाम्पत्यावरती आणखीन एक संकट, दारावरती महानगरपालिकेनं अवैध बांधकामांची पाठवली नोटीस। रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संस्था येणार पुढे। यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।